कर्नाटक सरकारान कर्नाटकांत प्रवेश करतल्याक वासिनाचे 2 डोस तशेंच RT-PCR नेगेटीव रिपोर्ट सक्तीचो केला. हाका लागून गोंय कर्नाटक बॉर्डरीचेर सगळो घुसपा गोंदळ जाला. ह्या आदेशाक लागून कितलेशेच प्रवाशी पोळे चेकनाक्यार हुमकळत उरले. गोंयच्यान कर्नाटकांत परत परतुपी प्रवाशांकय RT-PCR सक्तीची. बॉर्डरीचेर वेवसाया निमतान यो वच करप्यांकय त्रास, वेवसायाकय मार, जाल्यार काम धंदो करतल्यांकय ह्या निर्णयाचो फटको. गोंयांत येवपाक मात कसली बंदी ना. वासिनाचे 2 डोस घेतिल्ल्यांक येवपाक वाट मोकळी. आपका रिपोर्ट है, RT-PCR रिपोर्ट है? हाँ, दिखाया उनको? हाँ. आपने नहीं दिखाया? हाँ. नहीं दिखाया आपने उधर? आगे तोर्ची देने. दिखा ना उनको. साहेबा, RT-PCR चेक करून सोडटा न्ही आतां? RT-PCR सोडना न्ही? आम्ही चेक करना थिंगा. RT-PCR तुम्ही चेक करून हाडका, रिपोर्ट हाडका. तुम्ही RT-PCR असल्या भितर सोडटा? RT-PCR असल्या भितर सोडना. ना ना. आणि डबल वॅक्सिनाचे? डबल वॅक्सिन विथ RT-PCR. डबल वॅक्सिन ऑल्सो मस्ट. या वॅक्सिन हो गया. डबल वॅक्सिन विथ RT-PCR. डबल वॅक्सिन दिले. इनो इवतो RT-PCR. जो कोण एंट्री करता कंपल्सरी कालच्या स्टार्ट केले यांनी. हय कालच्या. ऍक्च्युली पहिले नाईटाचे इम्प्लिमेंट झाले. काल एक दिवस कोणाची खबर नाही, रिलीफ दिला काल धाडले तुम्ही पडू. काल अडायले चेक चेक केले. चेक केले काही केला नाही. अँटीजेन वॉर्निंग केलं. अँटीजेन ऍक्सेप्ट केले. नंतर आयच्यान RT-PCR मस्टेड होतं. RT-PCR मस्ट. ते रेग्युलर त्यांना पास देतात. बट इट इज विदिन 72 आवर्स. नी 72 आवर्स. तुम्हाला ते 5 डेज किक करतात. नाही अजून फॉर्म भरता तरी करून. तुम्हाला अँटीजेन आता किती असा? अँटीजेन 5 डेज. ना अजून करू ना. अजून न्यू येतो पे हो ना. दोन वॅक्सिनेशन ओके ना. आज सध्या 2 वॅक्सिन. 72 असा आणि अँटीजेन टेस्ट 24 ना. तुम्ही किती हे बी करपा फॅसिलिटी बी एक्शन करपा असा हिंगा RT-PCR ची? अँटीजेन सुद्धा नाही का? फ्री पण हे ऍक्सेप्ट करणार तुम्ही? हे ऍक्सेप्ट करणार तुम्ही? अँटीजेन ऍक्सेप्ट करणार? RT-PCR मेडिकल मेडिकल इमर्जन्सी आणि जे आता आम्ही डेली अपॉइंटमेंट करतो भुरगे आणि ते पासासाठी आम्ही एकत्री असतात. पास ते अरेंज करतो. आणि ते सेकंडली व्हॉट अबाउट बस पॅसेंजर कंपल्सरी त्यांना भेट ना परत धडता तुम्ही. 0616 कोणी येऊ शकत जाईल. आता कदंबा ड्रायव्हर हे बी असतात त्यांना. बस ड्रायव्हर बस ड्रायव्हर असतात त्यांना सुद्धा लागतं. RT-PCR त्यांच्या डबल वॅक्सिन सुद्धा त्यांना RT-PCR लागतं. हेल्थ पर्सेंट आमकां ते काय सांगू नका. RT-PCR मस्ट है नहीं तो वो अलाउ नहीं करेंगे ना. इसके फिर गोवा जाना पड़ेगा. हाँ फिर गोवा में जाके करना पड़ेगा. इधर फैसिलिटी नहीं. इधर कितना लोग हैं? हम 4 आदमी आए. कल ही इधर ही बोल दिया था. RT-PCR है कंपलसरी करके बोल दिया था. हम नहीं जाता था. अभी वो गोवा जाके करके वो बोला तो इधर मैं क्या बोल रहा हूँ? कर्नाटक वाला है. इधर से गया यहाँ भी आ रहा है ना. अभी अभी क्या है ना, अभी RT-PCR करके आना है तो हम गोवा जाना पड़ेगा. गोवा जाना पड़ेगा वो कैसे? इधर एटलीस्ट यू हैव टू चेक हियर ना. यू हैव टू कीप ऑल दोस थिंग्स. हाँ
नॉर्मली आर्टिफिशियल टेस्ट मिनिमम फोर आवर्स फॉर रिजल्ट ना, तो इधर तो उनका ये है लेकिन ये तो खुद एक्सेप्ट नहीं कर रहा। यस्टरडे दे हैव टू इन्फॉर्म टू अस ना। हां व्हाइल गोइंग दिस लेवल इन्फॉर्म। हां व्हाइल गोइंग दे डिडंट इन्फॉर्म एनीथिंग। यू सेड यू आर फ्रॉम कर्नाटका। कर्नाटका but now they are not allowing it. Not allowing it. What should we do in the night? The lockdown are going. They are, what should you do now? They last they when they are traveling Goa. They are traveling Goa side. Yes. Now, outside state. Now they are coming to Karnataka side. We need the RT-PCR. Our rules is implemented from yesterday. Yesterday. That is why we need that. Otherwise we are going to still we are accepting to double dose and that one. Karnataka native. They are coming from Goa. Our rules is that from Goa state, Maharashtra state and Kerala state, we need RT-PCR with double dose. You are implementing the rule for all? Yeah. कर्नाटकाचे लोक एवढे येतात, एवढे लोक कर्नाटका वयता चालू असतात, सो आता गेटीचेर RT-PCR कंपलसरी केला, बिझनेस इफेक्ट पडतो तुमका आता पडतलच। किती किती प्रॉब्लेम आता म्हणता तुम्ही? पगार येऊ नका, भाड्या हॉटेल गेला पेमेंट करू नये, गोया गेट ओपन दौरला, गोया भीतर घेता आणि ते घेईना इजे किती तुमका ते मा वैक्सीन मा उपयोग किते दोन वैक्सीन घेला आम्ही तुम RT-PCR मागता म्हणजे ये अर्थ किते सेंट्रल गव्हर्नमेंट अपील करताला वैक्सीन घ्या आम्ही कंपल स्टेट अपील करना ऑर्डर असते वैक्सीन मला सोडवा सोडवा रूल असता सगळे इंडिया लाग पाहिला दिसना तुमका मैं वैक्सीन आता काय फायदा वैली ना मोला RT-PCR मागला RT-PCR मागला डबल वैक्सीन वैली ना मोड झाला ना RT-PCR सरकडे मिळता डबल वैक्सीन प्लस RT-PCR जाय हाय वैक्सीन मार उपयोग किती मागे काय म्हणता वैक्सीन हा पॉवर ना पहिली वैक्सीन मारपाक कंपल्सरी केली माझं RT-PCR कंपल्सरी हे किती वर्ष घेतो बिझनेस इफेक्ट जाता असलोच नसलोच गॅरंटी असलो आज पण टेबल खाली आहे आता आम्ही असात गोंयच्या बॉर्डरीचे गोवा कर्नाटका बॉर्डरीचे काल सडनली कसं इश्यू झालं की गोंयच्या लोकांक कर्नाटकाची गेट ॲक्सेप्ट करना भीतर घेयना ताका लागून आम्ही प्रत्यक्षात पळोवपाक आयलं हांगा इल्लेकडे अशें दिसून येयलें की तेणी त्यांची नवीन SOP येयल्ली आसा फक्त डबल डोस वॅक्सिनाचो असल्या चलना तर RT-PCR असा जो कंपलसरी आसा त्या कारणान लोकांची बरेंच हाल जाल्ले आसा गोंयचे लोक जे कर्नाटका वयताले तशेंच कर्नाटकाचे जे लोक गोंयांत टुरिस्ट म्हणून येयल्ले आशिल्ले आतां आमकां कांय लोक मेळ्ळे तेंचेय हाल जाल्ले आसा ते काल गोंयां येयल्ले पयर गोंयां येयल्ले पूण वयता आसतना तेंकां RT-PCR कंपलसरी केल्ले तेय हांगा अडकून उडयल्ले आसा दुसरी गजाल म्हळ्यार RT-PCR कर्नाटका सरकारान कंपलसरी केला पूण तेजी इम्प्लिमेंटेशन कशी करपाक ते म्हाका दिसता सारकी जावना कित्याक RT-PCR काणकोण जर तर करपाक गेलो तेजी रिपोर्ट येवपाक 8 ते 10 वर वयता त्या कारणान लोकांची शेड्यूल बिगडला RT-PCR खंय करप काणकोण करप मडगांव करप हेची कोणाक कांय कल्पना ना धावा धावा लोकांची जाल्ली आसा तशेंच कर्नाटका सरकारान एक गोश्ट बरी केल्ली आसा की इनकेस खंयचो जर तर पेशंट कर्नाटका वयता जाल्यार ताका एंटीजन टेस्ट एमर्जंसी म्हूण थंय दवरलेली आसा RDX गोवा खातीर प्रवेश करूंक जाय